या मंडळी या घरामध्ये या हे मोठे घर आहे, खाली वर बांधकाम झालेले घर आहे, हे मोठा हॉल आहे, बघायला गेलं हे 950 स्क्वेअर फीटचे घर आहे आणि पुण्यामध्येच आहे। ह्या घराजवळ काय काय आहे आणि हे जे प्राईस म्हणजे रेट किती आहे, बँक लोन होणार का नाही, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। कृपया हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि ॲडिशनल माहिती ही आहे की आपल्याकडं फक्त 430,000 1,000 स्क्वेअर फीटची जागा शिक्रापूरमध्ये आलेली आहे, त्यानंतर 530,000 जागासुद्धा शिक्रापूरमध्ये सणसवाडीमध्ये उपलब्ध आहे। खूपच कमी बजेटमध्ये आणि अगदी सुलभ हप्त्यामध्ये खरेदी खत 7-12 सगळं काय होणार आहे, पॉवर पटर्नी नाही पण 7-12 खरेदी खत, आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा। जय महाराष्ट्र, जय जय पुणे। मी कासिम शेख, हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल। स्टार्टिंगला जे ऐकलं, जे टायटल बघितलं, जे बोर्ड बघितलं, त्याच प्रॉपर्टीबद्दल आपण चर्चा करणार आहे आणि एक बोनस पॉईंट आपल्याकडं सुद्धा अवेलेबल आहे, बोनस पॉईंट। त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर त्याचे भाव 100% डबलच होणार आहे, मी हे आपल्याला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। पण आज जे प्रॉपर्टी आपल्याकडं आलेली आहे त्याच्याबद्दल स्पेशल आपण बोलू इथं। मंडळी, बरेचसे आपले व्हिडिओ येतात, बरेचसे प्रॉपर्ट्या लिस्ट होतात इकडं, बघा हा एकमेव असा एक चॅनल आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज। या चॅनलवरती आपल्याला पाहायला जागा भेटती वेगवेगळ्या ठिकाणची, फ्लॅट असतात, इंडिपेंडेंट रो हाऊस, बंगले, या सगळ्या प्रॉपर्ट्या आपण या चॅनलवरती आणतो, कारण की रिअल इस्टेटचा चॅनल आहे। आणि माझा जो अनुभव आहे 30 वर्षापेक्षा जास्तचा रिअल इस्टेटचा अभ्यास आहे। आपल्या या चॅनलवरती तुम्ही बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहे, वकिलाचे व्हिडिओ आहे, बिल्डर लोकांचे व्हिडिओ आहे, भरपूर अशी माहिती आपल्याला आपण देत राहतो आणि त्याच्यामध्ये आपण रिअल इस्टेट बद्दल मोटिवेट करतो, मोटिवेशनचे व्हिडिओ बनवतो। भरपूर असे लोक आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात। आता आम्ही या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून रिअल इस्टेटचं काम करतो, पण इथं एजंटगिरी ब्रोकरगिरी आपण करत नाही। आम्हाला असं वाटतं की तुमचं एक घर व्हावं, स्वातंत्र्य, इंडिपेंडेंट, बंगला हा गरीबाचाच बंगला, रो हाऊस हे असावं, त्याचसाठी सांगत असतो मी। अजून लांबलचक व्हिडिओ असतात, काय असतं त्या व्हिडिओमध्ये तुम्ही उघडून बघा माझे व्हिडिओ, काय सांगतो त्याच्यामध्ये एक्झॅक्टली मी ते तुम्ही चेक करा। 8 लाखाचे घराचे व्हिडिओ असतात, कवा 15 लाखाच्या घराचे व्हिडिओ असतात, काय असतात त्याच्यामध्ये नेमकं बघा पाहू। काय आपण टाइमपास इथं करत नाही मंडळी? आता हे जे घर आलेले आहे हे पुणे एअरपोर्ट रोडला आहे, जवळजवळ बघायला गेलं तर 950 स्क्वेअर फीटचे घर आहे, 950 स्क्वेअर फीटचे असणारच आहे ते, कारण की त्याचा व्हिडिओ आपण बनवला होता, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात। आणि ही प्रॉपर्टी जी आहे तुमचं जे पर्सनल जे लोन होणार आहे त्याच्यावरती होणार आहे। आता ह्याच्यामध्ये कसं दिलेलं आहे, खाली एक मोठा हॉल दिलेला आहे, त्यानंतर किचन दिलेलं, बाथरूम दिलेलं आणि त्या साईडला एक मेन दरवाजा दिलेला, एक पाठीमागचा दरवाजा दिलेला, दोन रस्ते या घराला। आणि त्याच्यावरती आपण गेलं तर आत बाहेरून जी नाही, म्हणजे खालचा भाडोत्री खाली राहू शकतो आणि वरचा जे भाडेतुरी आहे ते वरती राहू शकतो। आणि वरती जे आहे एक मोठी गॅलरी दिलेली आहे,
मग त्यानंतर छोटे छोटे दोन रूम दिलेले त्यांनी, दोन नाही तीन दिलेले असं छोटे छोटे बनवलेले, 10 बाय 10 असे, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी आहे असं त्यांनी सिस्टम केलेलं आहे. बघायला गेलं हे घर जे आहे नागपूरचा एरियामध्ये आहे. आता हे कितीला आहे तर ह्याची किंमत जी आहे 40 लाख रुपये सांगितलेली आहे ओनरने. 40 लाखामध्ये विकायचे 950 स्क्वेअर फीटचे मोठे घर आहे, पण संपूर्ण टोटल तुम्हाला असं वाटणार की जागा नाही, जागा जी आहे 400 स्क्वेअर फीट पर्यंत असणारी जागा, जास्त मोठी जागा नाही आतमधली, 400 स्क्वेअर फीटची जागा आहे. आता हे 40 लाखाचे घरामध्ये पार्किंग जी आहे तर 2 व्हीलरची पार्किंग भेटणार आहे, आजूबाजूला 4 व्हीलर लावू शकतात, पण तुमच्या दारामध्ये 2 व्हीलर पार्क करू शकतात. आता हे नाही पाहिजे तर ऍडिशनल बेनिफिट आपल्याकडे आहेच, जे स्टार्टिंगला बोललो मी, 4,30,000 वाली जागा आणि सुलभ हप्त्यामध्ये आहे. डाऊन पेमेंट अर्ध पण भरायची गरज नाहीये, फक्त 1 लाख रुपये डाऊन पेमेंट भरायचं आणि वरचे 30,000 विसरू नका, ते तुमचे पेपर वर्कला असणार आहे, बरोबर ना? दुसऱ्यांसारखं आपण करत नाही की पॉवर ऑफ अटर्नीवर काम, दुसरे काय करतात काय नाही करतात ते माहीत नाही, पण लोक आमच्याकडे येतात की आमची जागा विकून द्या साहेब, मग त्यांचे सातबारे खरेदी खत आहे का नाही ते पाहतो, समोरच दिसून येतो पॉवर ऑफ अटर्नी, मग त्यांना बोलतो की साहेब दिदी तुम्हाला किती वर्ष झाले जागा घेऊन, ते म्हणतात EMI वर घेतली होती, असे असे पेपर करून दिले. मग त्यांना आम्ही बोलतो की हे तर पॉवर ऑफ अटर्नी, 7-12 कुठे खरेदी खत कुठे, ते म्हणतात आहे ना ओळखीचा बिल्डर आहे ना, अहो इथं स्वतःच्या पोरावर भरोसा नाही, तो परका माणूस डेव्हलपर त्याच्यावरती तुम्ही भरोसा ठेवतात? जाऊन पेपर पहिला चेक करा, तुम्ही EMI वर पण जागा घेतली असेल तर तुमचा खरेदी खत 7-12 रजिस्ट्रेशन झालं का? नाही झालं ना अजूनपर्यंत, तर आधी ते करा, EMI थांबवा. पॉवर ऑफ अटर्नीवर कुठलंच काम होत नाही हे लक्षामध्ये ठेवा. बरेचसे लोक मला बोलणार की काय हे, अहो मला हे सांगा, एखादी गाडी तुम्ही विकायला काढली, 100 लोकांना सांगितलं बरोबर ना, ह्याला विकली लिहून दिलं पेपरावर, त्याला विकली लिहून दिलं पेपरावर, तिसऱ्याला विकली लिहून दिलं, ते काय गव्हर्नमेंट मध्ये जमा आहे का? नाही ना. तर तसंच आहे हे जागेचं पण. तर सगळ्यात आधी जाऊन 7-12 खरेदी खत वगैरे चेक करा, नसलं तर त्या डेव्हलपरला बोला. बरं मंडळी, अजून 2 जागा आहे, 5,30,000 वाली सुद्धा आहे आणि 4,80,000 वाली सुद्धा आहे. बरं 2 मिनिटं थांबा, मी अर्धवटच माहिती दिली. आता ही जी जागा आहे ना 4 लाख वाली, ही शिक्रापूरला आहे. बघायला गेलं हायवेपासून 3 किलोमीटर आतमध्ये आहे, बरोबर बरोबर 3 किलोमीटर आतमध्ये असली पाहिजे, मी बोललो असतो ना, एकदम रोड टच देतो तर मी खोटा झालो असतो, पण ऐका अजून, ही 3 किलोमीटर आतमध्ये आहे. प्लस बघायला गेलं तर इथं लोकवस्ती काही नाहीये, लोकवस्ती वगैरे काही नाहीये. आता हे कसं काय लोकवस्ती वगैरे नाहीये, कारण की त्याचा रेटच तसा आहे, शेतीची जमीन होती पडीक, त्याला डेव्हलप केलं आणि त्याच्यावरती प्लॉटिंग केलं, आतमध्ये पार 18-18 फुटीचे रस्ते दिलेले आहेत. आपल्या दारासमोर आपण 2 व्हीलर 4 व्हीलर लावू शकतो, कारण की एवढे मोठे रस्ते 18-18 फुटाचे. मंडळी
बघायला गेलं तर ही 4 लाखाची जागा म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट साठी प्लस पॉइंट आहे. आता आपल्याकडे जी 5 लाख 30 वाली जागा आहे त्याला अर्धा डाऊन पेमेंट आहे, कारण की हायवे जवळ आहे आणि तिकडे पण 0% व्याजवाली EMI आहे. इथं पण फक्त 1 लाख जे भरलेले तर तिकडे 5,000 रुपयेच भरायचे. इकडे डबल बेनिफिट आहे. मग त्यानंतर 84 घेतली तिकडे तर लोकवस्ती आहे, आपल्याच प्लॉटिंग मध्ये घर वगैरे बांधकाम चालू आहे आणि अर्धा तिकडे पण डाऊन पेमेंट करायचं, इकडे पण EMI ची सवलत आहे आणि ताबडतोब तुमच्या नावावरती 7-12 खरेदी खत हे सगळं करून देतो आम्ही. आता ह्याच्या पलीकडे काय आहे बोला ना, सगळं एकदम क्लिअर क्लिअर आहे. आता हे नागपूरचालचं घर बघा, मग तुम्ही शिकरापूरला किंवा सणसवाडीला बनवणार 40 लाखामध्ये 2 ते 3 गुंठे आरामशीर घेऊन मोठे घर बनवू शकतात, गॅरंटी देतो. तुम्हाला बिल्डर पाहिजे असेल तर बिल्डर सुद्धा आहे, होम लोन पाहिजे असेल तर ते सुद्धा उपलब्ध आहे. अजून पलीकडे काय पाहिजे मंडळी, तुम्ही या संधी सोडू नका. मी एवढंच बोलणार आहे, जी 4 लाखाची जी आहे जागा किंवा 5 लाख 30 वाली जागा किंवा 84 वाली, हे बुकिंग करायचं असेल तर खाली डिस्कशन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर वरती मेसेज करा. पण एवढं आहे की सगळे व्हिडिओंचे लिंक दिलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, ते सुद्धा चेक करा तुम्ही. जागेंचे दिलेले आहे ते पण सुद्धा चेक करू शकता तुम्ही. त्यानंतर तुम्हाला बुकिंग करायची असेल, बघा तुमचा पण वेळ आणि आमचा पण वेळ बहुमूल्य आहे. आता बरेचसे लोक काय होतात माहितीये का, येतात कागदपत्र वगैरे बघतात अक्षरशः, स्वतः बोलतात, आम्ही कोणाला फोर्स करत नाही की जागेवरती चला, स्वतः बोलतात जातात जागा वगैरे, अहो अक्षरशः लेआउट वगैरे बघतात, प्लॉट पण सिलेक्ट करतात. मग नंतर काय आडवा येतो की अहो काकांना नाही आणलं, मामांना नाही आणलं, मिसेजला नाही आणलं, भावाला नाही आणलं, तर हे काय. तर तुम्ही एकच काम करायचं, तुम्हाला खरंच जागा बुकिंग करायची असेल तर 10,000 रुपयाचा टोकन अमाऊंट आहे. काकांना मामांना मिसेजला भाऊला ताईला सगळ्यांना संगत मध्ये आणा, कागदपत्र चेक करा आणि प्लॉट वरती चला, लेआउट वगैरे बघा. लेआउट वगैरे बघितलं तर तुम्हाला कळणार की कुठला क्रमांकचा प्लॉट. आणि पेपराची काळजी बिलकुल करायची नाही. तुम्हाला म्हटलं आम्ही की 30,000 रुपये जे आहे रजिस्ट्रेशनचे आहे तर ते तुम्हाला द्यायला लागणार आहे. आता तुम्ही जे टोकन देणार आहे 10,000 रुपयाचा तर हे सामूहिक 7-12 वगैरे होणार आहे. तर तुम्ही जे टोकन देणार आहे तर जसं तुम्ही दिलं मग ते दादा येणार किंवा ताई येणार, त्यांनी दिलं 11 लोक जमले तर लगेच रजिस्ट्रेशनची डेट आपण तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यामुळं टोकन द्यायला लागतो आणि ते टोकनचे पैसे परत रिटर्न होतात त्याच्यामधून. एवढं इझी आहे. आणि हप्ते काय हप्ते 5,000 रुपयाचे, आता त्याच्या पलीकडे काय मंडळी. विश्वास ठेवा, भरोसा ठेवा, पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नेहमी सत्य आणि खरी जागेची घराची माहिती येतच राहणार आहे. आणि आपण तुमच्यासाठी नवीन नवीन प्रकारच्या वेगवेगळ्या एरिया मधल्या लोकेशनच्या प्रॉपर्ट्या जे खरं असणार आहे तेच आणणार आहे. तर त्यामुळं या व्हिडिओला शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या हक्काचा हा चॅनल आहे आणि ह्याच्यावर नेहमी सत्य खरी प्रॉपर्टी आणि मार्गदर्शन होत राहतो. भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती. मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.